आणि आता पाहणार आहोत राज्यातील मुसळधार पावसासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. विदर्भामध्ये येत्या 2 दिवसांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज. 19 जूनला गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि चंद्रपुरात रेड अलर्ट, तर इतर जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी. कोकण किनारपट्टीवर 3 दिवस पावसाचा जोर राहणार. रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट, तर रायगड आणि सिंधुदुर्ग त्याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट जारी. रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी. जिल्ह्याच्या सर्वच भागामध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस. पेणच्या एसटी स्टँड आणि दाताराळी परिसरामध्ये पाणी साचलं. उरण, महाड, माणगाव या भागात देखील पावसाच्या सरी, तर रायगड जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट. भुसावळच्या हतनूर धरणाचे 12 दरवाजे उघडले. धरणामधून 36,445 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 98 मिलीमीटर पावसाची नोंद. जिल्ह्यामध्ये 51% पावसाची नोंद. सावंतवाडीच्या तेरेखोल नदीनं इशारा पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. गेल्या 24 तासात सावंतवाडी तालुक्यामध्ये सरासरी 105 मिलीमीटर पाऊस. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये पर्यटकांचा जीवघेणा स्टंट. खोलदरीजवळ जाऊन हुल्लडबाज तरुणांचं फोटो सेशन. हरिकेन पॉईंटवर प्रवेश बंदी असताना देखील स्टंटबाजी. भंडारा जिल्ह्यातील गोसीखुर्द धरणाचे 19 दरवाजे उघडले. धरणामधून 78,191 क्युसेक पाण्याचा विसर्ग. अंधेरीमध्ये आज पहाटेपासून जोरदार पाऊस. अंधेरी रेल्वे स्थानकावर छत नसल्यानं प्रवाशांना मनस्ताप.